सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सोलापूर महापालिका यांच्या वतीनं इंदिरा गांधी स्टेडियमवर शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धांमध्ये शहर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा अशी माहिती पालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी केली आहे. सध्या या शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेविषयी अधिक माहिती सांगताना क्रीडा अधिकारी नजीर शेख म्हणाले, सोलापूर महानगरपालिका सोलापूर व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सालावतप्रमाणे याही वर्षी माननीय शासनाचे शासकीय क्रीडा स्पर्धा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये आयोजित करण्यात येते. एकूण 45 खेळ या स्पर्धेमध्ये आहेत आणि आज या ठिकाणी बॉल बॅडमिंटन या स्पर्धांची सुरुवात झालेली आहे. आज 14-17-19 मुलांची व उद्या 14-17-19 मुलींची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सोलापुरात विविध ठिकाणी सध्या स्पर्धा चालू आहेत. नेहरूनगर येथे फुटबॉल स्पर्धा आहेत, पार्क स्टेडियम व्हॉलीबॉल क्रीडांगणावर व्हॉलीबॉलचे आहेत आणि सध्या या ठिकाणी बॉल बॅडमिंटनची स्पर्धा तसेच हरिभाई देवकर्णी शाळेमध्ये क्रिकेट या खेळांची स्पर्धा सध्या चालू आहेत. दैनंदिन दररोजच ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत दररोज स्पर्धा हे चालणार आहेत. त्यासाठी आलेले सर्व खेळाडूंचे मी स्वागत करतो व त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना आवाहन करतो, जास्तीत जास्त खेळाडूंनी यामध्ये सहभागी व्हावे कारण यामध्ये 10वी व 12वीसाठी या जे शालेय क्रीडा स्पर्धा आहेत यामध्ये त्यांच्या 25 मार्क्स आहेत. तसेच 5% नोकरीमध्ये आरक्षण आहे आणि 11वी 12वीला कुठं आपल्याला ॲडमिशन टेक्निकल आणि मेडिकलला इत्यादी घेण्यासाठी त्याला 2% आरक्षण आहे. असं या महत्त्वाच्या खेळांसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग व्हावं आणि सगळ्यांना माझी शुभेच्छा द्या. यावेळी बॅडमिंटनचे अध्यक्ष प्रकाश भुतडा, दशरथ गुरव, विठ्ठल कुंभार, सुहास छचुरे, अजित पाटील, सचिन गाडकर, प्रसन्न काटकर, शिवानंद सुतारे, संभाजी मस्के यांच्यासह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.